केज विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांना नमिता मुंदडांच्या नंतर उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनी स्वतःचा उमेदवार अर्जही दाखल केला. मोठं शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि प्रचारासही सुरुवात केली. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शेतकरी कामगार पक्ष जो महाआघाडीचा एक घटक पक्ष म्हणून पाहिला जातो आहे त्याचे नेते मात्र या केज मतदारसंघातील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेच दिसून आले नाही आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड जे मराठवाड्यावरती काम करतायत त्यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांची उपस्थिती अतिशय महत्वाची होती. मात्र ते आत्तापर्यंत गायब होते. यानंतर ताईनंतर भाई गायब झाल्याची देखील चर्चा रंगली. मात्र आज थेट आम्ही भाई मोहन गुंड यांच्याशी चर्चा केली आहे, संवाद साधला आहे. नेमकी काय माहिती दिली आहे भाई मोहन गुंड यांनी ऐकूयात. आहेत एकूणच सर्व पक्षांच्या उमेदवारी जाहीर झाल्या आणि अर्ज देखील दाखल करण्यात आले आहेत. केज मतदारसंघातील तुमचे जे आघाडीचे उमेदवार आहेत पृथ्वीराज साठे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेला देखील तुम्ही उपस्थित नव्हता, कुठल्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नव्हता. नेमकी काय भूमिका आहे तुमची आणि तुमच्या पक्षाची जिल्ह्यातील? महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आय काँग्रेस आणि इतर मित्र पक्ष यांची राज्य पातळीवर आघाडी झालेली आहे. बीड जिल्ह्यातला सुद्धा शेतकरी कामगार पक्ष आघाडी सोबतच आहे आणि पृथ्वीराज साठे साहेबांचा अर्ज भरण्यासाठी मी माझ्या काही कामानिमित्त जाऊ शकलो नाही. मात्र येत्या 7 तारखेला शेतकरी कामगार पक्षाच्या केज मतदारसंघामधील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहेत आणि आघाडीचा धर्म आम्ही 100% पाळणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष होत असलेली शेतकऱ्याची पिळवणूक, कामगारांचे प्रश्न असतील, इतर सामाजिक प्रश्न असतील, या प्रश्नाला घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. मात्र आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत यांची कुठलीही नेतेमंडळींची आमची अधिकृत अशी बैठक झालेली नसल्यामुळं आम्ही त्या दिवशी कुणीच फॉर्म भरायला गेलेलो नाही. 1-2 दिवसामध्ये आम्ही बैठक घेऊन आम्ही आमचा पाठिंबा असल्याचं आम्ही जाहीर करूत आणि उमेदवाराचं आम्ही कामाला सुरुवात करूत, प्रचाराला.